पूर्वीचा जो इतिहास होता आणि जो त्या 500 वर्षाच्या इतिहासामध्ये जो वाद होता तो वाद संपुष्टात येऊन आज खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू रामचंद्रांचा उगम झालेला आहे आणि हा उगम हा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा व आदरणीय मोदी साहेबांचा हा विजय आहे आणि भारतामध्ये 500 वर्षांनंतर असं काही घडलेलं आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण भारत देश हा आज आनंदमय आहे आणि घराघरात आम्ही ही दिवाळी साजरी केलेली आहे. एवढ्याच शुभेच्छा देऊन सांगतो, पूर्ण भारत देश हा राममय आहे आणि आहेच, याबद्दल वादच नाही आहे. रवींद्र दंगेकरांचा वैयक्तिक विषय आहे तो की भारतीय जनता पक्षाला अटॅच व्हायचं किंवा नाही, जर झाले तर आम्ही स्वागत करू. परंतु रवींद्र दंगेकरांनी ते भारतातले 142 कोटी लोकसंख्या जी आहे ही आज खऱ्या अर्थाने राममय झालेली. आजच्या दिवसाचं काय स्थान असेल तुमच्या आयुष्यात? आमच्या आयुष्यात की मी गेले 10-12 पिढ्या, म्हणजे आपण एक पिढी जर 50 वर्षाची पकडली तर 12 पिढ्या आमच्या ज्या गोष्टीसाठी तळतळ होत्या, ज्या गोष्टीसाठी आत्मीयतेने वाट बघत होत्या, तो आनंद 12 पिढ्यांचा आनंद मी आज भोगतोय. मी डोळ्याने पाहिलं की प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे 500 वर्षानंतर परत पुनरागमन होऊन त्याची स्थापना झालेली आहे. त्याबद्दल मी माझ्या मागच्या 10 पिढ्यांचा आभारी आणि मोदी साहेबांचा आभारी आहे, भारतीय जनता पक्षाचा आभारी की जो अजेंडा 370 राम मंदिराचा घेतला होता भारतीय जनता पक्षाने, तो आज पूर्ण झालेला मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. संपूर्ण 142 कोटी लोकसंख्या त्या गोष्टीला साक्ष आहे, याचा मला एक वेगळा आनंद आहे. दिवाळी तर आत्तापर्यंत 500 वर्षात 500 दिवाळ्या झाल्यात, पण ही दिवाळी ही रामजन्म जे राम मंदिराची जे उगम झाला आज, ही खऱ्या अर्थाने 500 वर्षानंतरची खरी दिवाळी आहे. रामचंद्र 2024ला आशीर्वाद देतील. राम मंदिराचं आज उद्घाटन झाल्यानंतर 16 दिमागदार पार पडलेला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवरती 2024चा निवडणूक आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की निवडणुकीसाठी हे राम मंदिर उभारणी केलेली नाही आहे, किंवा रामाची प्रतिस्पर्धा हे स्थापना ही निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ठेवलेली नाही आहे. निवडणुकीच्या जागी 500 वर्षानंतर 70 वर्षाला आपल्या देशाचं स्वातंत्र्य झाला, 70 वर्षात साधारण 17-18 निवडणुक्या लोकसभेच्या पार पडलेल्या आहेत. हा लोकसभेचा अजेंडा नसून लोकसभेचा अजेंडा हा माननीय नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सर्व देशात केलेल्या कामाचा हा उगम असेल. ह्या मंदिराचा किंवा ह्या स्थापनेचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध लावू नये कुणी. हे मंदिर ही आमच्या भारत देशाची सगळ्या देशाची इच्छा होती की इथं मंदिर व्हावं, ती झालेली आहे. माझी कृपा विनंती आहे सगळ्या मीडियाला की ह्याचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा निवडणुकीशी संबंध लावू नये. निवडणूक ही 5 वर्षाची असती, क्षणिक काळाची असती, पण भारत आपल्या प्रभू रामचंद्राचं मंदिर हे 500 वर्षापासून सगळी भारतातली जनता वाट पाहत होती, तो क्षण आज आलेला आहे. तोच क्षण आम्ही विजय समजतो
भारतीय जनता पक्षाचा विजय होईल यात काही काळी मात्र शंका नाही आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने आमचा भारतीय जनता पक्षाचा आणि देशाच्या 142 लोकसंख्येचा विजय. जय श्रीराम.